शेतकऱ्याला न्याय देतात म्हणून त्यांची कोणत्याही पक्षाचा कोणताही सरकार असेल तो राजू शेट्टी साहेबांचा आदर करतो, तो तुमच्यामुळं तुम्ही एक एक छोट्या भावना यांना कळतात आणि हे लगेच निर्णय काढतात. मी यांना एकच विनंती केली की मी मुंबईला नाही येऊ शकत, दिल्ली येऊ शकत नाही, मी माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ते म्हणजे मी येतो त्याचं मोठं पण आहे. हे लोकांसाठी काय करण्याची ही लोकं फार कमी लोकांमध्ये असतात. माझ्यापेक्षा सिनियर मी उद्योग असतो. शेट्टी साहेबांनी जेव्हापासून संघटना उभी केली तेव्हापासून डाळे पिकवणाऱ्या, अन्नधान्य पिकवणाऱ्या, ऊस पिकवणाऱ्या, भाजीपाला पिकवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना अतिशय योग्य पद्धतीने न्याय मिळवून देण्याची त्यांची मूळ स्वतःची एक मोठी हिंमत आणि त्यांना ह्या बाकीच्या इतर सगळ्या लोकांनी केलेला सपोर्ट, या सपोर्टवर अतिशय सुंदर पद्धतीने काम झालं. इंडिव्हिज्युअल काही मागितलं नाही. आम्ही त्यांना आमदार बनवण्यासाठी विनंती केली होती पण त्यांनी ती विनंती आमची मान्य सरकारमध्ये मी मंत्री होतो पण त्यांनी त्यांची लढाई वेगळी आहे. कोणाच्या बंधनमध्ये कोणाच्या कंट्रोलमध्ये राहणारी व्यक्ती किंवा नेता राजू शेट्टी नाही आहे याची सारी प्रेम महाराष्ट्र कारवाई करतो काळा जप्ती करतो पण बाहेर जे खरेदी विक्री होते त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही. पोलिसांच्या माध्यमातून जे जे असे गुंडगिरी करणारे कोणी असेल तर त्यांच्याविरुद्ध मी कारवाई करू. शेवटी तुम्ही शेतकऱ्याची लढाई लढू लागली, तुम्ही शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका तुमची असते आणि ती भूमिका त्याला कोणीही काही गुंडगिरी दाखवत असेल तर आपण त्याचाही बंदोबस्त करू. सांगतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एस पी आय जी डी जी यांना साहेब मी बोलतील मीही बोलत. फक्त विनंती एकच आहे साहेब, कडवा पिकाचा कालावधी आता 1.5 महिन्याचा राहिला, 1.5 महिन्यानंतर नवीन बाजारपेठेमध्ये आलं येईल. आपला आदेश जो आहे तो जेवढ्या लवकर निघेल तेवढ्या शेतकरी 4 तारखेला राजू शेट्टी साहेबांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर हे ऑर्डर पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्या आज झाली तर इथे फाईल मागून घेईल. डोळ्यात सुद्धा हे व्यापारी खूप मोठी दुरुपयोग करते कारण तेवढा टॅक्स भरत नाही साहेब आपल्याकडे. आपण राजू शेट्टी साहेबांची आज जी चर्चा झाली त्यांनी ज्या पद्धतीने महिला मांडल्या त्याला अधिक करून महाराष्ट्रामधल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पिकवणारे शेतकरी असतील बरोबर असं राज्यात आपले ते नेते राजू शेट्टी साहेब शाल टाकतील आणि हार टाकतील काय. जो चांगला कर्मचारी अधिकारी काम करत असेल त्याचा सन्मान करणे हे सरकारचा कर्तव्यच आहे. ज्या शेतकरी बांधवांनी काही नाविन्यपूर्ण नवीन प्रयोग केले, नवीन टेक्नॉलॉजीने शेती केली, नवीन आपल्याला माहितीच आहे जो जो करतो त्याचा सन्मान केला तर बाकीला प्रोत्साहन त्याचा मिळतो आणि लोकांमध्ये चांगला सन्मान.